चित्रपटाची सुरुवात होते आणि आपल्याला काही चोरांना दाखवलं जातं, जे की एका खोलीमध्ये बसलेले असतात. त्यांच्याकडे एक बॅग देखील असते ज्यामध्ये चोरीचं सामान असतं. तेव्हाच त्यांचा एक साथीदार तिथे येतो ज्याच्या चेहऱ्यावर खूप भीती असते. तसेच त्याला पाहिल्यावर सर्वजण घाबरतात आणि याआधी की हे सर्व काही समजू शकतील तेवढ्यात मागून मिस्टर लॉंग येतो. मिस्टर लॉंग इथे सर्व चोरांना मारतो व त्यांनी चोरलेल्या पैशांना सोबत घेऊन ह्या जागेवरून निघून जातो. लॉंग हा खूप खतरनाक खुनी असतो. ज्या गँगमध्ये तो काम करतो ती एक खतरनाक गँग असते. तो त्याच्या गँगच्या प्रति व त्याच्या बॉसच्या प्रति खूप इमानदार असतो, त्यामुळे तो ते पैसे घेऊन त्याच्या बॉसजवळ जातो. इथे त्याचा बॉस त्याला सांगतो की तुला जपानच्या हाँगकाँग शहरात जायचं आहे आणि तिथे तुला एका गँगस्टरला मारायचं आहे. आता मिस्टर लॉंग त्याचा पासपोर्ट घेऊन हाँगकाँगला जातो आणि इथे त्याला कळतं की तो गँगस्टर एका बारमध्ये आहे. तसेच तो गँगस्टरला मारण्याचा प्रयत्न करतो, पण गँगस्टरला आधीच संशय आलेला असतो त्यामुळे त्याचा जीव वाचतो. आता गँगस्टरचे लोक इथे लॉंगला पकडून खूप मारतात, तसेच त्याचा पासपोर्ट देखील काढून घेतात. आणि आता गँगस्टरचे लोक लॉंगला मारणारच असतात, पण तेवढ्यात त्यांच्यातलाच एक साथीदार ज्याचं नाव केंजी असतं तो त्याच्याच माणसांवर हल्ला करतो, ज्यामुळे लॉंगला पळून जाण्याची संधी मिळते आणि तो शेतात पळून जातो. सोबतच केंजी देखील पळून जाण्यात सक्षम होतो. पुढे गँगस्टरचे लोक ह्या दोघांचा पाठलाग करतात, पण लॉंग त्यांना चकमा देऊन पळून येतो आणि एका घराजवळ जाऊन झोपतो, कारण की तो खूप दमलेला असतो. आता जेव्हा सकाळ होते तेव्हा त्याच्याजवळ एक लहान मुलगा येतो ज्याचं नाव जून असतं. इथे जून लॉंगची अशी दशा पाहून त्याच्यासाठी काही सामान घेऊन येतो, जेणेकरून लॉंगला स्वतःचे घाव भरता यावेत. तसेच त्यात खाण्याचं सुद्धा सामान असतं. पुढे लॉंग त्याच्या आजूबाजूला बघतो आणि तिथल्याच एका पडीक असलेल्या घरात जातो. इथे तो स्वतःसाठी जेवण बनवण्याची तयारी करतो, कारण की तो खूप भुकेजलेला असतो. तसेच आपण बघतो की जूनला लॉंगची भाषा बोलता येत असते, कारण त्याची आई सुद्धा तायवानचीच असते जिथून लॉंग आला आहे. एवढं तिथे जूनची आई येते. ती जूनला स्वतःजवळ बोलवून घेते व त्याला काही पैसे देऊन म्हणते की जा आणि माझं सामान घेऊन ये. प्रत्यक्षात जूनच्या आईला ड्रग्सचं व्यसन असतं. पुढे जून पैसे घेऊन एका माणसाजवळ जातो जो की त्याला काही नशा करण्याचे पदार्थ देतो. त्याचबरोबर लॉंग लांबूनच हे सर्व पाहत असतो. त्याला जूनवरती संशय येतो, त्यामुळे तो त्याचा पाठलाग करतो. तसेच जून घरी जाऊन त्याच्या आईला ते नशेचे पदार्थ देतो, जेणेकरून त्याची आई त्या पदार्थांचं सेवन करते व त्यामुळे तिला खूप नशा होते. आता बरोबर त्याचवेळी लॉंग तिथे येतो. इथे लॉंगला हे पाहून खूप दुःख होतं की जूनच्या आईने जूनची काळजी घेण्याऐवजी ती त्याच्याकडून नशेचे पदार्थ मागवते, त्यामुळे तो तिचं डोकं पाण्यात बुडवतो जेणेकरून ती नशेतून बाहेर यावी. सोबतच तो तिच्याकडचे नशेचे सर्व पदार्थ घेऊन टाकतो. आता जूनच्या आई बेशुद्ध पडते आणि नंतर जेव्हा ती शुद्धीत येते तेव्हा ती बघते की लॉंगने तिला बांधून ठेवलं आहे. तसेच लॉंग तिथून निघून जातो. प्रत्यक्षात लॉंगला आज त्याच्या बालपणाची आठवण आलेली असते, कारण त्याच्या आईला देखील नशेत राहायची सवय होती आणि जूनमध्ये त्याने स्वतःचं बालपण पाहिलेलं असतं. इथे लॉंग बघतो की रस्त्याच्या कडेला एक टेम्पो थांबला आहे ज्यामध्ये एक मोबाईल असतो. तो गपचूप तो मोबाईल उचलतो आणि जपानमध्ये त्याच्या एका मैत्रिणीला फोन करतो. तो तिला सांगतो की मला काही पैशांची गरज आहे, पण ती लॉंगला म्हणते की माझ्याकडे काहीच पैसे नाहीत. पुढे लॉंग पुन्हा त्याच पडीक घरात येतो. इथे तो पुन्हा त्याच्यासाठी जेवण बनवतो. तेव्हाच तिथे हॅरी नावाचा एक माणूस येतो आणि तो लॉंगने बनवलेल्या जेवणाला खाऊन बघतो. आता हॅरीला ते जेवण खूप आवडतं, त्यामुळे तो लॉंगला त्याच्यासोबत घरी घेऊन जातो व त्याला सांगतो की आजपासून तू माझ्यासाठी स्वयंपाक कर. आणि आता स्वयंपाक झाल्यावर हॅरी, लॉंग व जून हे तिघेही बसून जेवण करतात. तेव्हाच तिथे हॅरीच्या शेजारचे येतात व ते हॅरीला म्हणतात की आम्हाला तुझ्या घरातून जेवणाचा खूप चांगला वास येत होता, त्यामुळे आम्ही इथे आलो. तसेच ते देखील लॉंगने बनवलेलं जेवण खाऊन बघतात व त्यांना ते खूप आवडतं. इथे ते शेजारचे सांगतात की आमच्या घरी लवकरच एक पार्टी होणार आहे आणि आमची इच्छा ही आहे की लॉंगने तिथे जेवण बनवावं. तसेच लॉंग त्यांच्यासाठी जेवण बनवायला होकार देतो आणि लवकरच तो दिवस येतो जेव्हा पार्टी असते. इथे लॉंग हॅरीच्या शेजारच्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पाहुण्यांसाठी स्वयंपाक करतो. तो वेगवेगळ्या प्रकारचं खूप सारं जेवण बनवतो जे की सर्व पाहुण्यांना खूप आवडतं. तसेच इथे सर्व लॉंगला म्हणतात की तू आचेरीचं काम करायला पाहिजे, तू खूप चांगला स्वयंपाक बनवतोस. त्याचबरोबर सर्वांना कळतं की तो तायवानहून आला आहे आणि त्याच्याकडे पैसे नाहीत, त्यामुळे सर्वजण त्याला काही ना काही देतात व ते सर्व सामान घेऊन लॉंग परत घरी येतो. आता इकडे जून बघतो की त्याच्या आईची प्रकृती आता आधीपेक्षा चांगली आहे. तसेच दुसऱ्या दिवशी लॉंगला व जूनला काहीच समजत नाही की त्या मिळालेल्या सामानाचं त्यांनी काय करायला हवं. तेव्हाच इथे हॅरी व त्याच्या शेजारचे येतात आणि ते लॉंगची मदत करतात. ते सर्व त्याच्या तुटलेल्या घराला नीट करतात जेणेकरून तो इथे राहू शकेल. सोबतच ते त्याच्यासाठी एक हातगाडी देखील बनवतात आणि ते म्हणतात की तू चांगल्या ठिकाणी तुझं काम सुरू करायला हवं. लॉंग यासाठी तयार होतो व तो विचार करतो की तो नूडल्स विकायचं काम सुरू करेल,
पुढे तो नूडल्स बनवायची तयारी करतो आणि जूनला सोबत घेऊन तो एका ठिकाणी त्याची हातगाडी लावतो जिथे खूप सारे लोक नूडल्स खाण्यासाठी येतात. तसेच हॅरी आणि त्याच्या शेजारचे लोक लॉंगचं काम कसं चाललं आहे ते बघायला येतात व हे पाहून ते खूप आनंदी होतात की नूडल्स सर्वांना खूप आवडत आहेत. आता सर्व नूडल्स विकल्यावर लॉंग पुन्हा घरी येतो. तसेच जूनच्या आईला हे समजतं की तिच्या मुलाला तिची गरज आहे, त्यामुळे तिला तिचे जुने दिवस आठवतात जेव्हा ती कोणत्याही व्यसनाच्या आहारी गेलेली नव्हती. तेव्हा तिचा एक बॉयफ्रेंड होता आणि तिचा बॉयफ्रेंड दुसरा कोण नसून तो केंजी होता, जो की गँगस्टरसाठी काम करतो व ज्याने लॉंगचा जीव वाचवलेला. हे दोघेही एकमेकांना डेट करत होते आणि लवकरच जूनच्या आई प्रेग्नेंट होते. त्याचबरोबर जेव्हा गँगस्टरला हे सर्व कळतं तेव्हा तो केंजीला खूप मारतो. तसेच तो जूनच्या आईचं अबॉर्शन करण्यासाठी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. पण याआधी की तो असं करेल, जूनच्या आई तिथून पळून जाते आणि तोपर्यंत लपून राहते जोपर्यंत जूनचा जन्म होत नाही. आता जूनच्या जन्मानंतर तिला पुन्हा पैशाची गरज पडते, त्यामुळे ती चुकीची कामे करायला लागते जिथे पहिल्यांदा एक माणूस तिला नशेचे पदार्थ देतो. तसेच हळूहळू तिला त्या गोष्टीचं व्यसन लागलं व आजपर्यंत तिला त्यातून बाहेर पडता आलं नाही. पण आज देखील तिला तिचा मुलगा जून सर्वात महत्वाचा आहे. तसेच आपल्याला दाखवतात की यांचं नूडल्सचं काम आता खूप प्रसिद्ध झालं आहे. खूप सारे लोक यांची नूडल्स खाण्यासाठी येतात. पण लॉंगला लवकरात लवकर पैसे जमा करून तायवानला जायचं असतं. त्याचबरोबर दुसरीकडे हॅरीला दाखवतात जो जवळच्याच एका स्पर्धेत सहभागी होतो. ह्या स्पर्धेला पाहायला लॉंग व जून देखील आलेले असतात. इथे स्पर्धेत हॅरी व त्याच्या साथीदारांना तिसऱ्या नंबरचं बक्षीस मिळतं, ज्यात त्यांना बाहेर फिरण्याचे तिकीट्स मिळतात व त्यातले 3 तिकीट ते लॉंग, जून व त्याच्या आईला देतात जेणेकरून ह्या तिघांनाही बाहेर फिरता यावं. आता लॉंग घरी आल्यावर पूर्णपणे गोंधळतो. तो विचार करतो की त्याने जून व त्याच्या आईसोबत बाहेर फिरायला जायला हवं की नाही, कारण उद्याच तायवानला जाण्यासाठी एक विमान जाणार असतं आणि आता त्याच्याकडे इतके पैसे आहेत की तो तायवानला परत जाऊ शकतो. पण जर का तो फिरायला गेला तर त्याला तिकिटासाठी पैसे कमी पडतील. पुढे खूप विचार केल्यानंतर तो ठरवतो की तो जून व त्याच्या आईसोबत फिरायला जाईल. तसेच हे दुसऱ्या दिवशी त्यांच्या प्रवासासाठी निघतात, जिथे हे एका ठिकाणी पोहोचल्यावर मातीची भांडी बनवतात. इथे लॉंगला जाणवतं की त्याला आता एक कुटुंब भेटलं आहे ज्याची त्याला खूप गरज होती. हे एकत्र बसून जेवण देखील करतात. तसेच लॉंग त्याच्या ह्या नवीन जीवनाचा खूप आनंद लुटत असतो. सोबतच जून देखील खूप आनंदी असतो. आता हे तिघे जेव्हा फिरून परत येतात तेव्हा हे हॅरी व त्याच्या साथीदारांसाठी गिफ्ट घेऊन येतात. तसेच रात्री जेव्हा लॉंग जून व त्याच्या आईला घरी सोडायला जातो तेव्हा जूनची आई लॉंगला म्हणते की मी तुझे आभार कसे मानू हे मला समजत नाहीये, कारण तुझ्यामुळे माझा मुलगा आनंदी आहे आणि मी देखील तुझ्यामुळेच माझ्या व्यसनांमधून बाहेर पडू शकले. यानंतर लॉंग जूनला घेऊन एका अकॅडमीमध्ये जातो जिथे बेसबॉल शिकवला जातो, कारण जूनचं आधीपासूनच एक स्वप्न असतं की त्याने त्याच्या देशासाठी बेसबॉल खेळावा. तसेच काहीच दिवसांच्या प्रॅक्टिसनंतर जूनची एक बेसबॉलची मॅच असते ज्यासाठी जूनची आई सर्वांना आमंत्रित करते. यानंतर दुसऱ्या दिवशी लॉंग व जून जेव्हा त्यांचं दुकान लावायला जात असतात तेव्हाच जूनची आई पाहते की तिथे एका कारजवळ एक माणूस थांबला आहे. हा तोच माणूस असतो ज्याने जूनच्या आईला ड्रगची नशा करायची सवय लावलेली. हा खूप डेंजर असतो, त्यामुळे जूनची आई जूनला व लॉंगला म्हणते की आज गाडी लावण्याआधी तुम्ही मंदिरात दर्शन करण्यासाठी जावा. ती असं यासाठी म्हणते कारण की त्या माणसाने या दोघांना काहीही करू नये. तसेच लॉंगला जूनच्या आईच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून समजतं की काही ना काही गडबड आहे. इकडे जूनची आई घाबरून घरी येते, पण जेव्हा ती घरी येते तेव्हा तिथे तोच काळ्या शर्टवाला माणूस आलेला असतो ज्याने तिला सर्वात आधी ड्रग दिलेली. तो तिचा पाठलाग करत तिच्या घरी आलेला असतो. इथे तो तिला म्हणतो की तुला पुन्हा माझ्याजवळ यावं लागेल, कारण माझी ही इच्छा नाही की तू माझ्यापासून दूर जावीस आणि जर का तू माझ्याजवळ नाही आली तर मी तुझ्या मुलाला व लॉंगला मारून टाकेल. पुढे तो सांगतो की कदाचित तुला माहीत नाही की माझ्या गँगचे लोक लॉंगला शोधत आहेत. प्रत्यक्षात हा त्याच गँगस्टरचा माणूस असतो ज्या गँगस्टरला मारण्यासाठी लॉंग इथे आलेला. आणि आता जूनला व लॉंगला वाचवण्यासाठी जूनच्या आईला त्या माणसाचं ऐकावं लागतं. याचं नाव सकाटा असतं. पुढे तो जूनच्या आईला ड्रग्सची नशा करवतो, तसेच तो तिच्यासोबत जबरदस्ती पण करतो. यानंतर सकाटा लॉंगजवळ जातो आणि तिथे तो लॉंगने बनवलेले नूडल्स खातो व त्याला नीट निरखून पाहतो. तसेच तो लॉंगच्या दुकानावरून निघताना कोणाला तरी फोन करतो. आता लॉंगला त्याच्यावरती संशय येतो, त्यामुळे तो लगेच जूनला सोबत घेऊन त्याच्या घरी जातो जिथे तो बघतो की जूनच्या आई आता ह्या जगात नाही राहिली, कारण तिला असं आयुष्य नव्हतं जगायचं. तसेच हे पाहून लॉंगला खूप दुःख होतं आणि एवढ्या तिथे सकाटा गँगस्टर व त्याचे खूप सारे लोक येतात जे की हॅरी व त्याच्या सर्व मित्रांना पकडतात. तेव्हाच जून आणि लॉंग समोर येतात. इथे आपण बघतो की लॉंगच्या डोळ्यात खूप राग आहे, त्यामुळे तो तिथे सर्व गुंडांना मारतो. आता हे बघून हॅरी व सर्व लोक चकित होतात, कारण त्यांना वाटायचं की लॉंग हा खूप भोळा, सुशिक्षित व कमी बोलणारा व्यक्ती आहे. पण त्याचं हे नवीन रूप पाहून सर्व लोक चकित होतात. तसेच लॉंग आता ठरवतो की तो कायमस्वरूपीसाठी तायवानला जाणार, कारण त्याला वाटत असतं
की जूनच्या आईच्या मृत्यूचं कारण तोच आहे. यानंतर तो लवकरच तायवानला परत येतो व इथे आल्यावर तो एका हॉटेलमध्ये त्याच्या बॉसला भेटायला जातो, कारण की त्याला नवीन काम हवं असतं. तेव्हाच तो हॉटेलच्या बाहेर बघतो जिथे हॅरी जून तसेच खूप सारे लोक असतात जे की लॉंगला ओळखत होते. हे सर्व जपानहून त्यालाच भेटायला आलेले असतात. आता लॉंग जेव्हा बाहेर जातो तेव्हा जून त्याला पाहून खूप खुश होतो व त्याला मिठी मारतो. प्रत्यक्षात लॉंग देखील आता त्याच्यावर खूप प्रेम करतो. एवढा काळ तो जून सोबत राहिल्यामुळे तो त्याला आता त्याच्या मुलासारखा समजत असतो. आणि आता जूनने देखील ठरवलेलं असतं की तो आता लॉंग सोबतच राहणार. त्याचबरोबर लॉंग ठरवतो की तो सर्व वाईट कामे सोडणार व जूनची देखरेख करणार, त्यामुळे तो त्याच्या बॉसच्या कामाला सोडून टाकतो. तसेच यानंतर आपल्याला लॉंग व जूनला दाखवतात जे की आता एकत्र राहतात. इथे जून शाळेत जाण्याची तयारी करत असतो, कारण लॉंगची ही इच्छा नसते की जसं बालपण त्याला मिळालं व जशी कामे त्याला करावी लागली तशी जूनने पुढे भविष्यात करावी. आणि ह्याच हॅपी एंडिंग सोबत हा चित्रपट इथे संपतो. हा एक जॅपनीज चित्रपट होता जो की 2017 प्रदर्शित झालेला. IMDB वरती याची रेटिंग आहे 7. तसेच ह्या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला.